उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जसा पाण्याचा एक थेंब अमृतासारखा भासतो, तशीच काहीशी अमृताहुनी गोड चव लागते दह्याची। भगवान श्रीकृष्णापासून घराघरात बागडणाऱ्या बाळकृष्णापर्यंत सर्वांनाच अनादिकाळापासून भुरळ घातली आहे या दह्याने। वर्षभर आपल्या खानपानात विशेष स्थान असणारं दही उन्हाळ्यात मात्र आपली खूप जास्त साथ देतो। उष्म्याच्या माराला कमी करणाऱ्या दह्याचं सेवन उन्हाळ्यात अधिक प्रमाणात केलं जातं। कधी दही भात तर कधी कोशिंबीर तर कधी ताक, अशा निरनिराळ्या स्वरूपात दही आपल्या जेवणाचा आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनतो। चला तर मग आज आपण शिकूया घरच्या घरी दही बनवण्याची पारंपरिक विधी। त्यासाठी आपल्याला लागेल 1 लिटर दूध आणि विरजनासाठी 1 चमचा दही। प्रथम एका पातेल्यात दूध तापवायला ठेवा। दही जमवण्यासाठी आपल्याला कोमट दूध लागेल। जर तुम्ही कच्चं दूध घेतलं तर ते आधी पूर्णपणे तापवून गार करून घ्या, आणि तापलेल्या दुधाचं दही जमवायचं असेल तर ते दूध फक्त कोमट गरम करून घ्या। आता गार झालेल्या या दुधाचं दही लावून घेऊया। त्यासाठी मातीच्या लहानशा मडक्यात तापवलेलं कोमट दूध घाला। आणि मग त्यात विरजनासाठी घेतलेलं 1 चमचा दही घाला। आता हे दूध हलवून घ्या आणि दही जमवण्यासाठी ठेवून द्या। दही नेहमी उबदार जागेतच जमतं, त्यामुळे शक्यतो गॅस रेंज जवळच दह्याचं हे मडकं ठेवा। स्टीलच्या भांड्यापेक्षा मातीच्या भांड्यात दही घट्ट जमतं, म्हणून आपण इथे मातीच्या लहान मडक्याचा वापर केलेला आहे। साधारणतः 6 तासात दही जमून येतं। सहा तासानंतर हे मडकं तुम्ही उघडलं की तुम्हाला दिसेल जमलेलं घट्ट दही। बाजारात मिळणाऱ्या दह्यापेक्षा घरी बनवलेल्या ताज्या दह्याची चव खरच अप्रतिम असते, त्यामुळे विकत आणण्यापेक्षा झटपट तयार होणारं दही तुम्ही नक्की घरी करून पहा। आणि यंदाच्या उन्हाळ्यात घरी बनवलेल्या ताज्या दह्याचा गोड आस्वाद घ्या।